गंगापूर तालुक्यातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या ठिकाणी डॉक्टर गैरहजर असल्याने रुग्णांना उपचार न घेताच माघारी जावे लागत असून तहसीलदार सतीश सोनी यांच्या आदेशाने तलाठी गणेश लोणे यांनी पंचनामा देखील केलाय. या दवाखान्यामध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना उपचार न घेता माघारी जावं लागत असून याबाबत रुग्ण कल्याण समितीचे अतुल रासकर यांनी दवाखान्यामध्ये डॉक्टर नसल्याची तक्रार आरोग्य अधिकारी यांना केली होती. या दवाखान्यामध्ये BAMS डॉक्टर हे रुग्णांवर उपचार करत होते, परंतु गेल्या 2 दिवसांपासून हे डॉक्टरच आपल्या दवाखान्यामध्ये फिरकत नसल्याची माहिती कृष्णकांत व्यवहारे आणि अतुल रासकर यांना मिळाली असता त्यांनी तहसीलदार सतीश सोनी यांना घटनेची माहिती दिल्याने त्यांनी तलाठी गणेश लोणे यांना पंचनामा करण्यासाठी पाठवले. लोणे यांनी पंचनामा केला असता डॉक्टर उपस्थित नसल्याचा पंचनामा करण्यात आलाय. या दवाखान्यामध्ये फक्त ब्रदर महेश ठोंबरे आणि लॅब टेक्निशियन सुशांत कदम हे उपस्थित होते. आपल्या दवाखान्यामध्ये कायमस्वरूपी MBBS डॉक्टर देण्याची मागणी कृष्णकांत व्यवहारे अतुल रासकर यांच्यासह रुग्णांनी केली आहे. इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर. परिषद चालू आहे कारण गोर गरिबा माडा पालनी आंबेवाडी शिंदेवाडी जातमाथावाडी हे एवढे चार एरियामध्ये एवढाच दवाखाना आहे त्यांना. त्यांची सगळी सुविधा, त्यांना मेडिसिन हे सगळं मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी हे सगळे लोक सांगतात का गोर गरीब लोक आहे त्यांना सुविधा मिळाली पाहिजे. बरं, आता इथं काय तुम्हाला म्हणजे गोळ्या औषध नाही का डॉक्टरने? डॉक्टर असं नाही, पण मग ते थंडी तापीच्या गोळ्या देतात फक्त असं. आता काय माहितीये का आजार जास्त पसरलेले, पाण्यापावसाचे वातावरण असं झालेलं आहे. काल होते का डॉक्टर? काल नव्हते डॉक्टर, 2 दिवसापासून नाही डॉक्टर. नाही का डॉक्टर? नाही 2 दिवसापासून.